श्रावण मास म्हटलं की घरोघरी सत्यनारायणाची पूजा केली जाते या सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद आज मी असा तयार केलेला आहे अगदी मोकळा आणि सुटसुटीत नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक मजेची रेसिपी तयार करणार आहोत चला तर मग पाहूया पूजेचा प्रसाद म्हटलं की तो सव्वा किलोच्या प्रमाणात किंवा सव्वा वाटीच्या प्रमाणात आपण बनवतो तर आज मी इथे सव्वा वाटीच्या प्रमाणात हा प्रसाद तयार करणार आहे तर इथे मी ही एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपण इथे दूध मोजून घेणार आहोत तर सर्वप्रथम रव्याच्या तीनपट आपल्याला दूध घ्यायचं आहे म्हणून मी इथे पावणे चार वाटी दूध घेतलेला आहे चिमूटभर मी इथे केशर घेतलेला आहे आणि एक चमचा साजूक तूप आपण ह्यामध्ये घातलेला आहे आता दूध आपण दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवून देऊ आता कढईमध्ये इथे मी सव्वा वाटी तूप घेतलेला आहे तूप थोडंसं विरगळवून घ्यायचं इथे मी सव्वा वाटी तूप ह्या कढईमध्ये घातलेलं आहे तूप छान असं गरम झालं पाहिजे म्हणून आपण चेक करून घ्यायचं रवा घातल्यानंतर तो असा मस्त फुलून आला पाहिजे थंड तुपामध्ये रवा घालायचा नाही थंड तुपामध्ये रवा घातला तो छान असा फुलून येत नाही त्यामुळे तूप जे आहे ते छान असं गरम करायचं आणि नंतरच ह्यामध्ये रवा घालायचा आता सतत ह्याला हलवत आपल्याला रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर भाजता भासतात ह्यामध्ये आपण इतरही जिन्नस घालणार आहोत म्हणजे ते देखील तुपामध्ये छान असे भाजून निघतील तर इथे आता काही सेकंद मी हा रवा भाजून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे तर इथे मी दोन चमचे बदाम दोन चमचे काजूचे तुकडे दोन चमचे चारोळी हे घालून आता आपण ह्याला व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेऊया हे सर्व काम आपल्याला आचेवरच करायचं आहे आता काही वेळानंतर ह्यामध्ये मी घेतले आहेत दोन चमचे पिस्ता आणि इथे मी काही मनुके घेतलेले आहेत तीन ते चार चमचे आणि हेच देखील आपण ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर प्रसादाचा शिरा आहे त्यामुळे ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायला काही कंजूशी करायची नाही मस्त इच्छेनुसार आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत कमी जास्त तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता रवा जो आहे तो छान असा भाजला गेला पाहिजे आता मनुके जे आहेत ते छान असे फुलून वर आलेले आहेत आणि रवा देखील आपला मस्त असा भाजला गेलेला आहे खूप त्याला लालसर असा कलर आणायचा नाही आहे पण छान असं ह्याला भाजून घ्यायचं आहे बघा आता रवा अगदी मस्त तूप सोडलेला आहे आणि छान असा भाजला गेलेला आहे यानंतरच यामध्ये आपल्याला घालायचं आहे केळी तर इथे मी वेलची केळी घेतलेली आहेत आणि छोटी आहेत त्यामुळे तीन वेलची केळी मी याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि पाच मी तुळशीची पानं घेतलेली आहेत आता तुळशीचं पान प्रसादामध्ये का घालतात तर प्रसाद चांगला शुद्ध तयार व्हावा म्हणून तुळशीची पानं घालतात आणि ह्याचा स्वाद देखील छान येतो ती गोष्ट वेगळी आहे आता ही जी आपण केळी घातलेली आहेत ती चांगली शिजली गेली पाहिजेत इथपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर हेच सर्व साहित्य घेऊन पूजा नसताना जर हा प्रसाद तुम्ही तयार केला किंवा शिरा तयार केला तुम्ही घरी तर त्याला इतकी चव येत नाही इन्ग्रेडियंट सेम घेतलं तरीसुद्धा आणि जर तुमच्याकडे पूजा असेल आणि तुम्ही जर असा प्रसाद तयार केला तर त्याची चव मात्र वेगळीच असते अगदी सुंदर त्या प्रसादाची चव असते तर ही एक देवाची कृपा आहे हा अनुभव तुम्ही घेतला आहे की नाही मला माहीत नाही पण घेऊन पहा रवा छान भाजून झाला की त्यामध्ये आपण गरम केलेलं हे दूध घातलेलं आहे तर दूध आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आता इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया घातलेलं दूध पूर्णपणे शोषून घेतल्यानंतरच दुसरं दूध आपल्याला घालायचं आहे तर इथे दूध बघा व्यवस्थित रव्याने शोषून घेतलेला आहे आता उरलेलं सर्व दूध आपण ह्यामध्ये घालून घेऊया तर याच पद्धतीने सव्वा किलोचा प्रसाद पण तुम्ही करू शकता सव्वा किलो रवा सव्वा किलो तूप आणि सव्वा किलो साखर दूध मात्र सव्वा लिटर नका घेऊ तर दूध घेताना सव्वा किलो आपण जो र रवा घेणार आहे तो रवा वाटीने मोजून घ्यायचा आणि त्याच्यात तीनपट आपल्याला दूध घ्यायचा आहे असं करायचं म्हणजे मग प्रसाद छान होतो आता बघा इथे दूध जे आहे ते आपण व्यवस्थित आटवून घेतलेला आहे आणि हा शिरा जो आहे तो छान असा मऊल उचलूषित झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे ह्यामध्ये आता आपण घालूया वेलची तर मी अर्धा चमचा इथे वेलची पूळ घातलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ झाकण ठेवून आपण याला एक वाफ काढू आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे रवा छान फुलला पाहिजे त्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे तर इथे मी आता एक वाफ काढून घेतलेली आहे सर्व व्यवस्थित करून घेऊ आपण आणि त्यानंतर ह्यामध्ये साखर घालूया तर इथे आता आपण घालणार आहोत सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप सव्वा वाटी रवा आणि सव्वा वाटी साखर आणि रव्याच्या तीनपट दूध म्हणजे सव्वा वाटी तीन वेळा आपण दूध घेतलेला आहे तर असं हे प्रमाण आहे आता हा शिरा बघा किती मोकळा मस्त तयार झालेला आहे अगदी मऊसूद आणि मोकळा मोकळा तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता साखरेला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि त्यामुळे हा जो प्रसाद आहे तो छान असा मौसूद तयार होणार आहे तर इथे आपण ह्याला झाकून ठेवूया तर एक तीन ते चार मिनटं मी ह्याला झाकून ठेवलेला आहे आणि आता बघा मस्त हा प्रसाद जो आहे तो छान मऊसूद आणि सुटसुटीत असा झालेला आहे हा मौसूद झालेला आहे पण चिकट झालेला नाही आहे सुटसुटीत आहे साखर विरघळेपर्यंत आपण मस्त ह्याला झाकून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला छान असं तूप सुटलेलं आहे साखर छान विरघळलेली आहे आता आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे अगदी मऊसूद आणि मस्त तयार झालेला आहे छान असं त्याला तूप सुटलेलं आहे मस्त मऊसूद असा आपला प्रसादाचा शिरा आता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत झालेला आहे दाणे न दाणे त्याचे फुललेले आहेत अगदी मौसूत सुटसुटीत प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय